फार त्यावेळची हा घटना 1999 साली त्या जागेचं काहीतरी ऍग्रीमेंट आणि त्याच्यानंतर 12 वर्षाने पीएमएलएचा जन्म त्यामुळं ज्यावेळा पीएमएलए नव्हताच त्यावेळच्या ह्या घटना ज्या आहेत ज्या घटनांच्या बाबतीमध्ये हे सांगतात की दाऊदने हे बॉम्बस्फोट केले खरं आहे ते अनेक लोक त्याच्यामुळे ठार झाले पण त्या केसेस चालल्या त्याच्यामध्ये काही लोकांना फाशी झाली अनेक लोक जेलमध्ये गेले पण ह्या 30 वर्षामध्ये कुठेही नवाब मलिक यांच्या नाव सुद्धा कोणीही कधी घेतलं नाही परंतु आता नवाब मलिक हे सातत्यानं भारत सरकारच्या बीजेपीच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये बोलतात किंवा त्यांच्यावर अन्याय होतो आहे तो अन्याय कशा पद्धतीने होतो आहे त्याचा उलगडा करून सविस्तरपणे ते सांगतात निडर आणि बेडरपणे म्हणून त्यांचं तोंड बंद करण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. FIR झाल्याशिवाय FIR झाल्याशिवाय ECR होत नाही. त्याच्यामुळे आता 92 FIR म्हणून फेब्रुवारीमध्ये एक FIR केला गेला तर्फे आणि त्याचा संदर्भ घेऊन नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर जे आहे ह्या केसेस